नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर। आजच्या दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत, या सगळ्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत पुढच्या काही मिनिटांमध्ये आज काय विशेषमध्ये। सुरुवातीला बातमी आहे ऊस परिषदेबाबतची। कोल्हापुरातल्या जयसिंगपूरमध्ये आज 20वी ऊस परिषद होती आहे। संध्याकाळी 6 वाजता विक्रमसिंग मैदानावर ही ऊस परिषद होती आहे। FRP चे तुकडे, एक रकमी FRP हे मुद्दे यावेळेला गाजणार आहेत। दरम्यान राजू शेट्टी नेमकं काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदारांचं लक्ष या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 20व्या ऊस परिषदेकडे लागले। आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या जयसिंगपूर इथे ही ऊस परिषद होती। संध्याकाळी 6 वाजता विक्रमसिंह मैदानावर ही ऊस परिषद होणार आहे। आजच्या परिषदेमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे कोणकोणत्या मुद्द्याला हात घालतात याकडे लक्ष आहे। आजच्या ऊस परिषदेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, संदीप जगताप, माजी प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोपळे, रविकांत तुपकर, युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे यांच्यासह स्वाभिमानीचे अन्य नेते शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। एक रकमी FRP च्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांची भूमिका स्पष्ट करणारी अशी ही ऊस परिषद असणार आहे। ही ऊस परिषद ऐतिहासिक होणार आहे। पहिल्यांदाच केंद्र सरकार, राज्य सरकार, साखर कारखानदार आणि याच्या विरोधात ऊस उत्पादक शेतकरी अशी लढाई होते आणि या ऊस परिषदेतून हे स्पष्ट होईल की ऊस उत्पादक शेतकरी आता या तिन्ही शक्तींच्या विरोधामध्ये लढ्याला सज्ज होत आहे। यानंतर एक महत्त्वाची बातमी येते। राज्यातील सगळ्या जिल्ह्यांमध्ये हवेची गुणवत्ता टिकावी म्हणून फटाके बंदी करण्याचा प्रस्ताव महापालिकांसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबवण्याची मोहीम राज्य सरकारनं हाती घेतली। माझी वसुंधरा या मोहिमेअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना महसूल आयुक्तांनी दिवाळीमध्ये फटाके बंदीचा ठराव करण्याचे आदेश दिलेत। बहुतांश नगरपालिका फटाके दुकानासाठी लिलाव करण्याची तयारी करत असताना प्रदूषण रोखण्याची तयारी प्रशासनानं सुरू केली आहे, त्यामुळे दिवाळी सण साजरा करण्यावर विरजण पडले। नाशिक महापालिकेत 20 तारखेला होणाऱ्या महासभेत हा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे। यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी येते। बनावट डिझेल विक्रीचा भांडाफोड झालाय। पालघरमध्ये बनावट डिझेल तयार करून सोलापुरात त्याची विक्री केली जात होती। बनावट डिझेल विक्री करणारी टोळी आता गजाळ झाली। 17 कोटी 21 लाखांचा मुद्देमाल यावेळी पोलिसांनी हस्तगत केला। सोलापुरात बनावट डिझेल विकणाऱ्या टोळीला पोलिसांनी गजाळ केले। ही टोळी पालघरमध्ये बनावट डिझेल तयार करून सोलापूरमध्ये विकण्याचं काम करायची। या कंपनीवर सोलापूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकलाय। या कारवाईत पोलिसांनी सुमारे 17 कोटी 21 लाखांचा माल हस्तगत केला। यात 9 आरोपींविरोधात कारवाई सुद्धा केली आहे। पार्किंगच्या जागेमध्ये बेकायदेशीररित्या टँकर उभा होता आणि तो त्याच्यामधून आकांक्षा ट्रॅव्हलच्या बसेसमध्ये डिझेल सदृश्य पदार्थ भरताना मिळून आलेला होता। आतापर्यंत एकूण ज्या गुन्ह्यात वापरलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या टँकर, बसेस, मशिनरी आणि तो परिसर असे एकूण मिळून जवळपास 17 कोटी 21 लाख रुपयाची प्रॉपर्टी किंवा मुद्देमाल आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलेला आहे। यानंतर आता आणखी एक आगीची बातमी। दौरा बायकोच्या भांडणामध्ये 10 घरं जळाली आहेत। साताऱ्याच्या पाटण तालुक्यातली ही घटना आहे। आगीमध्ये जवळपास 50 लाखांहून अधिक नुकसान झाले। घरं जाळणाऱ्या पतीला ग्रामस्थांनी चांगला चोप दिलाय। आग लावणाऱ्या पतीला अटक करण्यात आली। पत्नीशी भांडताना स्वतःचं घर जाळताना आजूबाजूची 10 घरं जळून खाक झाली आहेत। सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातल्या माझगावमधली ही घटना। यात सुमारे 50 लाखांहून अधिक नुकसान झाले। पोलिसांनी संबंधित पतीवर गुन्हा दाखल केला। पाटण तालुक्यातल्या माझगाव या गावातल्या संजय पाटील आणि त्यांची पत्नी पल्लवी यांचं घरगुती कारणातून भांडण होतं। भांडण एवढ्या टोकाला गेलं की पतीनं स्वतःच्या घराला आग लावली। आग लावली तेव्हा घरातील सिलेंडरनेही पेट घेतला। नंतर या आगीनं रौद्ररूप धारण करत आजूबाजूच्या सुमारे 10 घरांना त्याचा फटका बसला। आता बातमी आहे मंदाकिनी खडसेंबाबतची। पुण्यातल्या भोसरी कथित जमीन घोटाळा प्रकरणामध्ये मंदाकिनी खडसे या आज ED कार्यालयामध्ये चौकशीला उपस्थित राहणार आहेत। मंदाकिनी खडसे यांनी न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज केला होता, तो न्यायालयानं फेटाळला आहे। तर उपनिबंधक रवींद्र मुळे यांना न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे। राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हे आजारी आहेत अशी माहिती त्यांच्या मार्फत कोर्टाला दिली आहे। Thank you.
आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.